हेलो फ्रेंड्स, मी अश्विनी। माझी रेसिपी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। पाकाची झंझट न करता आज आपण फेसून रवा आणि गव्हाचे पीठ वापरून एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा रवा लाडूंची रेसिपी पाहणार आहोत। आज मी तुम्हाला बरोबर वाटीचे प्रमाण सांगणार आहे आणि हे वजनाने अर्धा किलो लाडू तयार होतात। जर तुम्हाला जास्तीचे लाडू बनवायचे असतील तर त्याचेही प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो वजनाच्या लाडूसाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलाय, म्हणजे या वाटीचे मी प्रमाण घेतलेले आहे। आणि त्याच वाटीने मी एक वाटी स्वच्छ चाळून गव्हाचे पीठ घेतलंय आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी गरम करून तूप घेतलेलं आहे। शक्यतो तूप हे थोडंसं कोमट करून घ्यायचं, म्हणजे वितळवून घ्यायचं। एकच वाटीचे प्रमाण मी वापरलेलं आहे। आता पहिल्यांदा आपल्याला गव्हाचे पीठ आणि रवा एकत्र करून भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे गॅसवर जाडबुडाची कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये तूप घालूया। शक्यतो जाडबुडाची कढईच वापरायची आणि मी इथे 2 चमचे तूप हे शिल्लक ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि रव्याबरोबरच आपल्याला गव्हाचे पीठ देखील घालायचे आहे। आणि हे आता आपल्याला सतत हलवून एकदम मध्यमाचेवर पीठ हे छान असं बदामी रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता हे दिसताना एकदम कोरडं दिसतं आणि जसजसं आपण रवा आणि पीठ हे छान भाजून घेऊ तसा रवा आपला थोडासा ओलसर व्हायला लागतो, म्हणजेच आपलं तूप हे वितळायला लागतं आणि ज्या पिठाच्या आणि रव्याच्या गुठळ्या तयार होतात त्या अशा चमच्याने दाबून फोडून घ्यायच्या, म्हणजे आपला रवा हा खूप छान प्रकारे भाजला जातो। इथे बघा, मी 25 ते 30 मिनिटे मंद आचेवर हा रवा बदामी रंगाचा होईपर्यंत भाजून घेतलाय। हा आता एका परातीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप शिल्लक ठेवलं होतं ते घालूया। आणि यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे आहेत, त्यासाठी इथे मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवरच थोडेसे परतवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा थोडासा ओलसरपणा कमी होईल। आणि हे भाजून घेतलेले काप आपण परातीत काढून घेतलेल्या रव्यावर ओतून घेऊया आणि छान असं आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजेच साखर ही खूप लवकर मिक्स होईल यामध्ये। इथे मी छान असा रवा कोमट करून घेतलाय। यामध्ये मी 1.5 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आणि 1 चमचा वेलची पावडर घातली आहे। आणि हे आता साखर आणि रवा आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे साखर ही पूर्ण रव्याला लागली पाहिजे। 2 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1.5 वाटी ही पिठी साखर एकदम बरोबर आहे। जर तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर थोडीशी ॲड करू शकता। आता हे आपलं मिश्रण थोडंसं कोरडं झालं आहे, म्हणजे आपल्याला याचे लाडू वळता येणार नाही। त्यासाठी इथे मी 1/2 वाटी तूप हे थोडंसं कोमट करून घेतलं आहे ते घालूया। शक्यतो तूप हे थोडंसं कोमटच करून घ्यायचं, म्हणजे ते लवकर मिक्स होतं। इथे बघा, छान असं मी तूप यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। आता लाडू वळून घेऊया। लाडू वळताना देखील हे सहजपणे वळले जात आहेत, म्हणजेच मिश्रण हे एकदम बरोबर आहे आणि तूप देखील याला बरोबर झालेलं आहे। असं 3 बोटांच्या मदतीने आपल्याला लाडू हे वळून घ्यायचे आहेत आणि हातावर गोलगोल फिरवून घ्यायचं, म्हणजे छान असा याला आकार तयार होतो। आता यावरती मी काही बदामाचे काप लावून घेतलेत आणि परत एकदा हे लाडू आपण वळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपला लाडू तयार झालेला आहे, म्हणजे तूप हे याला अगदी बरोबर आहे। अशाच प्रकारे मी इथे सगळे लाडू तयार करून घेणार आहे। एकाच हाताने लाडू वळल्यामुळे किंवा अशा मुठीचा माप घेतल्यामुळे एकसारख्या आकारात हे लाडू तयार होतात। हे वजनाने 1/2 किलो लाडू तयार झालेत आणि नगाने 15 लाडू हे तयार झालेत। जर तुम्हाला यामध्ये जास्तीचे लाडू तयार करायचे असतील तर त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे 4 वाटी बारीक रवा, 2 वाटी गव्हाचे पीठ आणि 3 वाटी पिठी साखर, 2 वाटी तूप हे जास्तीच्या लाडवांसाठीचे प्रमाण आहे। आणि खूप छान असे सोप्या पद्धतीने आपण रवा आणि गव्हाचे पीठ वापरून मस्त असे लाडू तयार केलेले आहेत। या दिवाळीमध्ये तुम्हीही गव्हाचे पीठ आणि रवा वापरून मस्त असे लाडू तयार करा आणि केल्यावर कसे झाले हे नक्की कळवा। माझ्याकडून तुम्हाला कोणती रेसिपी किंवा कोणता फराळी पदार्थ बघायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये सांगा, ती मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। शेजारीच एक बेल आयकॉन आहे तीही प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।